नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी राजेश बारणे. इमारत संस्थेची तसेच जमीन मालकी संस्थेची या महाराष्ट्र शासनाच्या विशेष मोहिमेअंतर्गत गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या इमारती व जमिनीचा कन्व्हेन्स डीड झाले पाहिजे यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वडगाव मावळ यांच्या मार्फत जनजागृती केली जात आहे. त्याअंतर्गत कन्व्हेन्स डीडसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे तसेच कन्व्हेन्स डीडमुळे सभासदांचे व संस्थेचे होणारे फायदे याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे. गृहनिर्माण संस्थांचे कन्व्हेन्स डीड करण्यासाठी फक्त 3 कागदपत्र सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर करा. प्रस्ताव तयार करण्यासाठी कार्यालयाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असे आवाहन सर्जेराव कांदळकर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वडगाव मावळ यांनी आवाज न्यूजशी बोलताना केले आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कन्व्हेन्स डीड हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण मोठ्या प्रमाणात पाहतो की सभासद हे त्यांच्या सदनिकेच्या मालकीबाबत जास्त सजग असतात, मात्र सहकारी संस्थेच्या इमारतीच्या मालकीबाबत फारसे आग्रही दिसत नाही. मी या निमित्ताने असे आवाहन करतो की सर्व गृहनिर्माण संस्था, त्यांचे सभासद, त्यांचे पदाधिकारी यांनी ही जी काही शासनाची मोहीम चालू आहे यामध्ये सहभाग नोंदवावा. आपणा सर्वांच्या निदर्शनास मी असे लक्षात आणून देतो की गृहनिर्माण संस्थांच्या कन्व्हेन्स डीडमुळे जे काही जमीन मालकीचा प्रश्न आहे तो निकाली निघेल. पर्यायाने जे फायदे आपल्या सर्व सहकारी संस्थांचे सभासद यांना मिळतील, आपल्या सहकारी संस्थेचा जर का पुनर्विकास करण्याची वेळ आली तर त्यासाठी प्रथम आणि आद्य डॉक्युमेंट म्हणजे सहकारी संस्थांचं जमिनीच्या मालकीबद्दल केलेलं कन्व्हेन्स डीडचे कागदपत्र. पुनर्विकासामध्ये आता बऱ्यापैकी आपल्या संस्थांना वाढीव बांधकाम क्षेत्र उपलब्ध होत आहे. अशा वाढीव बांधकाम क्षेत्राचा फायदा आपल्या सभासदांना मिळावा यासाठी सर्व संस्थांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवावा. ज्या गृहनिर्माण संस्थांची नोंदणी होऊन 4 महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे अशा सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांनी कन्व्हेन्स डीडसाठी प्रस्ताव दाखल करणं गरजेचं आहे. ज्या गृहनिर्माण संस्थांना विकसकामार्फत कन्व्हेन्स डीड करून दिले जात आहे त्यांनी ते तात्काळ करून घ्यावे. आणि ज्यांना बिल्डर विकसक सहकार्य करत नाही त्यांनी कन्व्हेन्स डीड करून घेण्यासाठी सहकार विभागाकडे संपर्क करावा. त्यासाठी माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण हे सक्षम अधिकारी असून मावळ तालुक्यातील सहकारी संस्थांनी जर का त्यांचे डीम कन्व्हेन्ससाठीचे प्रस्ताव सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयात दाखल केल्यास त्यांचा पाठपुरावा करून सदरचे कन्व्हेन्स डीड करून घेण्याबाबत संस्थांना मार्गदर्शन करण्यात येईल. कुठलेही किचकट कागदपत्र या ठिकाणी लागत नाही. फक्त संस्थेने बिल्डरला दिलेली नोटीस, 2000 रुपयाचा स्टॅम्प आणि नमुना 7 मधील अर्ज हे 3 कागदपत्र या कार्यालयात जर आपण दाखल केले कोणत्याही गृहनिर्माण संस्थेने, उर्वरित सर्व कागदपत्र या कार्यालयात उपलब्ध आहे. आम्ही त्यांना प्रस्ताव बनवण्याची मदत करू आणि त्यांचा प्रस्ताव माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांच्याकडे दाखल करू. ज्या गृहनिर्माण संस्थांचे कन्व्हेन्स डीड झालेले आहे त्यांनी त्याबाबतचा अभिलेख कार्यालयात दाखल करावा, जेणेकरून तो या कार्यालयात कायमस्वरूपी जतन केला जाईल व जेव्हा कधीही संस्थेला सभासदांना तो हवा असेल त्याची प्रमाणित नक्कल या कार्यालयाकडून आपणास प्राप्त करून घेता येईल. संस्थेचा कारभार हा लोकशाही मार्गाने आणि पारदर्शीपणे चालविणे अत्यंत आवश्यक आहे, कायद्याने बंधनकारक आहे. मी त्यासाठी असं सर्वांना सूचित करेल की आपल्या संस्थेचे वार्षिक लेखे हे वैधानिक लेखापरीक्षकाकडनं तपासून 30 सप्टेंबरच्या आत
सदरचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल आपल्या वार्षिक सभेच्या पटलावरती ठेवावा, तसेच तो या कार्यालयात दाखल करावा व माननीय राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील सूचनेनुसार संस्थेची निवडणूक प्रक्रिया विहित मुदतीत सध्याच्या अस्तित्वात असलेल्या संचालक मंडळाने पूर्ण करावी, जेणेकरून कारभाराबद्दल आणि पारदर्शीपणाबद्दल तक्रारी कमी होतील। अधिक माहिती व बातम्यांसाठी आवाज न्यूज सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।